होती. इथे पैसे नाचे लागलो ती म्हणजे आजी चला बाबा बाबा तिकडे गेली. घटना साहेब अशी घडली की माझा मुलगा पहिलीपासून आतापर्यंत खूपच हुशार होता आणि त्याची काहीतरी अपेक्षा होती की बाबा पुढं चांगला अधिकार व्हावं, लोकांची सेवा करावं आणि आईबापांची सेवा करावं, त्यात त्यांना सुख समाधान लाभो ही त्याची प्रामाणिक इच्छा होती. परंतु काय झालं, त्यांनी दोन चार परीक्षा दिल्या, त्या परीक्षा दिल्या की त्याने अभ्यास केला की महिन्या दोन महिने चार महिने परीक्षा कोरोनामुळे पुढं ढकलायच्या आणि ढकायला की जो मागचा अभ्यास केला परत करायचा म्हणले की त्याला बोधरेश तरी तो जिद्दीने करायचा. पण दोन चार वेळा असं झाल्यामुळे तो थोडा निराशेत गेला, निराशेत गेल्यामुळे काल त्याने त्या शेवटची अंत्ययात्रा संपवली. तुमच्याशी काय त्याचं बोलणं झालं का काल? काय नाही, आपलं उठल्याप्रमाणे सकाळी त्याने काय मी असं करणार आहे, काय कोणाला सांगितलं नाही, काही नाही उठला, दुधा नाही गेला यांची इथे परिस्थिती हलकीची असल्यामुळे मी त्या शिक्षणासाठी 2 एकर जमीन विकली, माझी निमित्त रुज गेली. त्यात आज मी लोकांचे आरोप माझे काय हे सगळं निराशेतून त्यांनी केलेले आहे. त्याला कोणी खावळलं नाही किंवा कोणचा दबाव नव्हता, काही नव्हतं असं विषय.